कधी तलवार उपसली म्हणून तर कधी समीर वानखेडे यांची भेट घेतली म्हणून कधी शिवसेनेनी त्यांची गाडी फोडली तर कधी बँकेने दाखल केलेला फसवणुकीचा के गुन्हा मोहित कंबोजी व्यक्ती सातत्याने चर्चेत असते आणि ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ती एका ट्विटमुळं राष्ट्रवादीचा एक खूप मोठा नेता हा नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना भेटणार असल्याचं बाकीत मोहित कंबोजांनी केलं आहे आधीसुद्धा महाराष्ट्रात सत्तांतराचं बाकीत मोहित कंबोजांनी केलं होतं आणि ते खरंही ठरलं होतं एक नानेक कारणांनी सतत चर्चेत राहणारे हे मोहित कंबोज आहेत तरी कोण त्यांचा राजकारणातला गॉडफादर कोण आहे मोहित कंबोज जी सतत भाकितं करत असतात ते माहिती त्यांना कोण पुरवतं आणि मोहित कंबोज हे राजकारणात कसे आले कुठून आले सगळं जाणून घेऊ पुढच्या काही मिनिटांमध्ये नमस्कार मी रोहित हरे मुंबईतकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मोहित कंबोज हे मूळचे उत्तर प्रदेशचे असून दोन हजार चारमध्ये ते महाराष्ट्रात आले दोन हजार पाचमध्ये त्यांनी त्यांची पहिली फर्म स्थापन केली त्याचं नाव होतं के बी जे ज्वेलर्स मोहित कंबोज यांचे वडील बनवारीलाल कंबोज यांच्याकडनं त्यांनी या व्यवसायातले सगळे जे चढउतार असतात ते त्यांनी शिकून घेतले त्यांचे वडील बनवारीलाल कंबोज जे ऑल इंडिया ज्वेलर्स असोसिएशनचे दोन हजार बारा ते दोन हजार एकोणीस या काळात अध्यक्ष होते दोन हजार तेरामध्ये कंबोज यांनी भाजपमध्ये प्रवेश केला दोन हजार चौदामध्ये लगेच त्यांना तिकीटही मिळालं मुंबईमधल्या दिंडोशी मतदारसंघातनं कंबोज यांनी निवडणूक लढवली तीसुद्धा सुनील प्रभू यांच्याविरोधात पण त्यांचा पराभव झाला पण पराभव होऊन सुद्धा कंबोज यांच्या नावाची जोरदार चर्चा तेव्हा झाली होती याची दोन कारणं होती एक म्हणजे कंबोज यांनी कमी वेळात उभारलेलं मजबूत कार्यकर्त्यांचं जाळं आणि दुसरं म्हणजे त्यांच्याकडे असणारी अमाप संपत्ती मोहित कंबोज तेव्हा महाराष्ट्रातले निवडणूक लढवणारे सगळ्यात श्रीमंत उमेदवार होते प्रतिज्ञापत्रावर जाहीर केल्यानुसार मोहित कंबोज यांची संपत्ती दोनशे तेहतीस कोटी इतकी होती निवडणुकीत पराभव झाला तरी कंबोज यांचं पक्षातलं महत्त्व वाढत गेलं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचं जे इलेक्शन कॅम्पेन असतं त्या नियोजनात कंबोज यांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा होता आणि ती सगळी जबाबदारी देखील मोहित कंबोज यांची होती पण कंबोज यांचा राजकीय प्रवास एकीकडे सुरू होता दुसरीकडे त्यांच्यावर दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या वाढत होती इंडियन ओव्हरसीज बँकेने मोहित कंबोज यांच्यावर बावन्न कोटीचं कर्ज घेऊन त्याची परतफेड न केल्याच प्रकरणी गुन्हा दाखल केला होता याशिवाय दोन हजार एकोणीसमध्ये देखील बँक ऑफ बडोदाने वर्तमानपत्रात जाहीर देऊन मोहित कंबोज यांचं थकबाकीदारांच्या यादीत नाव टाकलं होतं अर्थात मोहित कंबोज यांनी आरोप सगळे फेटाळले होते मोहित कंबोज यांचं नाव पुन्हा चर्चेत झालं तर त्यांचं नाव बदलल्यामुळे दोन हजार एकोणीस नंतर भाजपने जेव्हा राष्ट्रवादाची मोहीम चालवली तेव्हा भाजपाच्या राष्ट्रवादी राजकारणाची कास पकडत मोहित कंबोजेंनी त्यांच्या नावामागं भारतीय लावायला सुरुवात केली त्यानंतर मोहित कंबोज यांचं नाव जास्त चर्चेत आलं ते आर्यन खान प्रकरणात नवाब मलिक यांनी मोहित कंबोज यांच्यावर आरोप केला की आर्यन खान प्रकरणात मोहित कंबोजेच मास्टर आहेत तसेच कंबोज यांचा जो मेवणा होता सचदेव त्याचा देखील अँड्र क्रेसमध्ये सहभागी असल्याचा आरोप नवाब मलिक केला होता त्यानंतर मोहित कंबोजंनी नवाब मलिकांविरुद्ध आघाडी उघडली सुरुवातीला भाजपानं त्यांच्यापासून थोडंसं अंतर राखलं दा पण नंतर मात्र भाजपने मोहित कंबोजांना पूर्ण पाठिंबा दिला मोहित कंबोजांनी पुढे जाऊन शंभर कोटीचा मानानेचा दावा देखील नवाब मलिकांविरुद्ध दाखल केला मलिक यांच्या अटकेनंतर जर सेलिब्रेशन करताना मोहित कंबोजांनी तलवार नाचवली तर त्यांच्यावर लगेच तेव्हाच्या महाविकास आघाडी सरकारने गुन्हा दाखल केला होता मधल्या काळात संजय राऊत यांनी देखील आपल्याकडनं पैसे घेतले होते आणि ते परत केले नाही असा आरोप मोहित कंबोज यांनी केला होता या सगळ्या गोष्टींशिवाय मोहित कंबोज यांच्याबद्दल माहिती झाल्यास मोहित कंबोज हे फडणवीस गटातले मानले जातात आणि फडणवीस हे त्यांचे राजकीय गॉडफादर आहेत अशी राजकीय वर्तुळात कायम चर्चा असते आता पुन्हा एकदा मोहित कंबोज यांचं नाव चर्चा झाले तर त्यांच्या ट्विटमुळं त्यांच्या ट्विटमध्ये राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्याचं नाव जरी नसलं तरी पुढच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा धमाका होणार असल्याचे संकेत मोहित कंबोज यांनी दिली आहे पण तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आहे आम्हाला आवर्जून कळवा आणि जर का तुमच्याकडे काही विषय असेल तर हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुचवा धन्यवाद